हाँ ये बोल। अरे बाळा कुठे आहात तुम्ही? अना आनंदीची भेट झाली का रे तिच्या बाबांची? हो म्हणजे ती गेली आहे त्यांना भेटायला। अरे मला सांगून नाही का जायचं? मी तुम्हाला काय अडवलं असतो होय? अना आता रात किती झाली आहे बघतोयस ना, या बघू लवकर, मी वाट बघती कवा धरणं। हो आई माहितीये मला, अगं आम्ही सांगूनच जाणार होतो पण मग ठीक आहे येतो आम्ही लवकर। आणि मग एवढ्या रात्री तिला न्यायचीच कशाला र बरोबर? अरे दिवसभर तिनं किती काम केलंय तुला ठाव नाही, आशानं दमते रे ती खूप, मला लई दया येते भक्तीची। परत तिला सकाळी लवकर बी उठायचं असतंय, आशानं फार थकून जाते रे ती। बर आता ते जाऊन देत, तुम्ही दोघं लवकर या बघू। हो आई तू ठेव फोन, आम्ही येऊ लवकर येऊ घरी, उगाच काळजी करू नकोस। बर बर ये। आनंदी आता किती वेळ वाट पाहायला लावणार आहेस तुम्हाला? झोप आली बा आता, तिला काहीतरी अडचण आली असणार, जाऊ द्या झोपाव आता। आई ऐका 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 तू आहेसोय केवढा घाबरलो मी। बाबा मला माफ करा, माझ्यामुळे हे। अगं वेडी आहेस का तू, माफी कसली मागतेस? थांबा मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले। राहू दे ग, नाही दूध प्यायलो म्हणून काय मरत नाही मी। तुम्हाला किती वेळा सांगायचं मी? तुम्ही पुढे हे बोलाच, मी तुम्हाला भेटायलाच येणार नाही। काही होणार नाही मला, आणि आता तू आलीस ना आता 100 वर्ष जगीन मी। पण खरंच तू आलीस खूप बरं वाटलं मला। अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे। बोलूयात आपण, पण थांबा मी आधी हे स्वच्छ करते। अगं राहू दे, तू ऐकणार नाहीस। बस 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 राहू दे बाबा। अगं तू वा स्वच्छ याला म्हणतात काम, कोणी पाहिलं तर त्याला कळणार सुद्धा नाही हे दूध सांडलं होतं का मी प्यायलो। बस 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 बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला? काय नाही ग, असंच तुझा संसार कसा चाललाय हे विचारायचं होत। माझा संसार एकदम झाक चाललाय असंच ना? म्हण बाबा खरंच घरातली सगळी कामं करताना इतकी मजा येते ना, म्हणजे आपण आपल्या माणसांसाठी काहीतरी करतोय याचा अभिमान वाटतो आपला आपल्यालाच। कोणाची काही तक्रार तर नाही ना तुझ्याबद्दल? नाही, आणि कशी असेल बाबा, मी कुणाला माला किंवा माझ्या माहेराला नावं ठेवण्याची जागाच दिलेली नाहीये। तुझ्या सासूबाईंचं तुझं चांगलं पटतं ना, म्हणजे त्यांची काही तक्रार नाही तुझ्याबद्दल? म्हणजे माझ्यातून कधी कधी चुका होतात बाबा, आता परवाच बघा ना यांचे मित्र आले होते आणि यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मला नाचण्याचा आग्रह केला, यांना नाही आवडलं मग। अरे बापरे, मग काय झालं? काय होणार बाबा, आईंना अजिबात नाही आवडलं ते, पण तुम्हाला माहित आता मी ठरवलंय, मला कुणी कितीही आग्रह केला ना तरी मी नाचणार नाही अजिबात नाही। आणि सुंदर पण मला इथे ठेवून जातानाच सांगून गेला होता की तू आधी नाचायचीस ना, हे विसर।
चा तू सुखात आहेस ना मग झालं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी कधीही सासरच्या मंडळींना दुखवायचं नाही, आपल्या आवडीनिवडी त्यांच्या कलांना जपायच्या. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी असं कधीही कोणतंही काम करणार नाही जेणेकरून माझ्या बापांना मान खाली घालावी लागेल, याची मला खात्री आहेच. म्हणूनच जग किती काहीही म्हणालं तरी मी माझ्या मुलीला विचारूनच तिच्यावरच्या कुठल्याही आरोपाची खात्री करेन. म्हणजे कोणी कोणी माझ्याबद्दल तक्रार केली? अगं नाही म्हणजे मी आपलं असंच आठवण आली तुझी म्हणून तुला बोलवून घेतलं होतं. पण खरंच तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला हायसं वाटलं. बरं, तुम्ही पुण्याला कधी जाताय? जाऊ बाबा, लवकरच जाऊ. बरं, पाच झाल्या गप्पा, उगाच जागरण नको, आता तुम्ही झोपा. अगं बाबा, तू तू नीट जा पण. बाबा असं किती लांब जायचं, तुम्ही झोपा आधी. चला मी झोपेन ग, तू जा तू जा. नक्की हो, सावकाश जा जा. येते ये. आज खूप दिवसांनी छान झोप येईल मला. आनंदे आनंदे, हळू, तू इथं काय करतेस? बाबांना भेटायला आले होते. बाबांनाच आणि मला न भेटताच चालली आहेस का? अरे तुला न भेटता चालली आहे कारण का वीर बाहेर उभा आहे ना. कुठे चाललायस तू? अजिबात चालचा नाहीयेस. मी परत येईल ना भेटायला, आता मी घाईत होत पंडर, आता मी कोणाला नाही भेटू शकत. बरं ते जाऊ दे, पण तो तुमच्या घरातला गेला का? तो कोण? तो अगं तो ग तो कबीर. का आता त्याचं काय झालं? अगं काही नाही, मला तो नाही आवडत ग. आणि तो काय इथे कायमचा राहायला आलाय का? पंढऱ्यात तू असं का बोलतोयस? काय झालं तुला? अगं मला नाही माहिती, पण पण त्यांनी असं काय केलं? म्हणजे तो वीरदादाचा भाऊ आहे, त्यांनी वीरदादाचा जीवच वाचवला ना. मग त्यांनी वीरचा जीव वाचवला हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. अगं आहे, पण पण तरी मला तो नाही आवडत. त्याला पाठव त्याच्या घरी. पंढऱ्या तू तू तसाच आहेस, काही विचार करतोस. येते मी. म्हणजे आज आमचं नशीब फळफळ म्हणायचं, आमची वाट बघत बसलाय तुम्ही. तुमची नाही वाट बघत, त्या महाराणीची वाट बघते. महाराणी? हा म्हणजे सुनबाईची. वय, आज तिला माहेरचा पुळका आलाय. स्वतः गेली तर गेली, परत ईरला पण घेऊन गेली. हो विशेष सांगा की त्यात बिघडलं काय? स्वतःच्या माहेरी गेले ना, स्वतःच्याच नवऱ्याला घेऊन गेले ना, आणि एकाच गावात गेली, बिघडलं काय? एकाच गावात सासर माहेर आहे म्हणून उठसूट जाईल की काय? ते बी मला न विचारता आपल्या रीतीभातीला पण धरून नाही ते. हो मिसेस, मी तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही जरा तुमचं तोंड आवरा, कारण हे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलता, ते अक्काच्या तोंडाने बोलतात. आपल्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्या अक्काच्या नावाचा उद्धार व्हायलाच पाहिजे का? व्हायलाच पाहिजे उद्धार. ही तुमची अक्कल आहे, त्या अक्काची अक्कल आहे, आणि ज्याची अति अक्कल त्याला तिथल्या तिथं खाली बुक्कीनं बुक्कल, असा आमचा नियम आहे. मग हाच नियम तुमच्या सुनेला शिकवा की तिचं काही चुकतच नाही. कसं चुकणार तिचं? तिच्या नावावर लाखो करोडची प्रॉपर्टी आहे ना. मिशेस, जास्त बोललात ना तर एक्का बुक्कीनं तुम्हाला आउट करेल. मला माहितीये तुमची कटकट चालली ना,
त्या अक्काच्या तळभद्री पोरीला घरात आणण्यासाठी चालली. काय बी झालं तरी आपल्या घराण्याचा वारस वाढतोय तिच्या पोटात. आईला तुमचा वारस म्हणजे काय? शासनाचं लॉटरीचं तिकीट आहे का? कुठं पण फुटायला. म्या माझ्या डोळ्यानं पाहिलंय. माझा ना आता तुमच्या डोळ्यावर पण विश्वास नाही राहिलाय. कारण तुमचे डोळे आता तुमचे राहिलेले, तुमची नजर आता अक्काची झाली. सारखं सारखं त्या अक्काचं नाव घ्या आपल्या दोघांच्या भांडणात. अक्का अक्का अक्का. हात्या आमची वाट पाहत होतात का? बरं झालं उशिरा आलात. हिटलर आता आत गेले. चल 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 भाई. मच्छिंद कसं आहे? बरे आहेत बाबा. बरं आहे का? बरं जा उशीर झालाय, जाऊन झोपा जा. दुधाचा ग्लास रिकामा. वा दादा, आता सकाळपर्यंत यहलोकाची यात्रा संपून परलोकाचा रस्ता धरलेला असशील तू. दादा तुला मारल्याचा जराही पश्चाताप होत नाही मला, उलट आनंदच होतोय. शेवटी तुला पोहोचवणं माझ्याच हातावर लिहिलं होत. नारायण आणि अख्खा इतके दिवस शांत बसले, याचा अर्थ ही वादळापूर्वीची शांतता आहे. म्हणजे आता त्या दोघी नक्की काहीतरी करणार. पण त्या नक्की काय करणार असतील? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मला माहितीये की एक छोटी बातमी सांगण्यासाठी मी इतका वेळ घेतला, मला माफ करा. पण वीर आणि आनंदीचं लग्न झाल्यानंतरच नेमकी ही गोष्ट उघडकीस आली. काहीही झालं तरी मला वाटतं आपल्या नारायणीच्या पोटातल्या बाळासाठी तरी आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आता कसं ते तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही दोघीही तुमच्या उत्तराची वाट बघतोय. कळावं. तुमची सरस्वती. ग्रेट मम्मा, हे तू खूप चांगलं केलंयस. आता ना तुला काळजी ना मला. नारायणी, हे पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं ना की त्यांना बातमी कळेल, पण आपली काळजी संपणार नाहीये. ते हे सगळं कसं स्वीकारतील देवास ठाऊक. अगं म्हणून तर जे एका वाक्यात सांगू शकले असते त्याच्यासाठी ही दोन दोन पानं लिहिली आहेत मी. आता आपण ही चिठ्ठी बाबांपर्यंत कशी पोचवायची? दुसरं तिसरं माणूस तुला चालणार नाही. तू त्यांच्यापर्यंत ही चिठ्ठी नेणार नाहीस म्हणजे राहिलं कोण? मीच ना. मग आता उद्या सकाळी चहा घेऊन जाईन तेव्हा ठेवीन हे पत्र त्यांच्या टेबलावर. मला खात्री आहे बाबा हे सगळं एक्सेप्ट करतील, कारण या सगळ्यात माझा काहीच दोष नाहीये मम्मा. मला कळतंय ग तुझं म्हणणं. प्रश्न एवढाच आहे की ते हे सगळं कशा प्रकारे स्वीकारतील त्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे. पण आता आपल्या हातात काही नाही. आता आपण फक्त उद्या सकाळची वाट बघायची.
नारायणी आणि अक्का इतके दिवस शांत बसलेत याचा अर्थ ही वादळापूर्वीची शांतता आहे, म्हणजे आता त्या दोघी नक्की काहीतरी करणार. पण त्या नक्की काय करणार असतील? कबीर म्हणतो की नारायणीला माझ्या आयुष्यातून घालवण्यासाठी त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे, पण तो प्लॅन लवकर इम्प्लिमेंट करायला हवा. आनंदीला त्रास होईल असं काहीही आता घडता कमा नाही. मी पण ना आजकाल उगाच चिडायला लागलो तिच्यावर. आनंदी दमली आहेस नको? काही त्रास होतोय का? डोका दुखत. I love you, Anandi. I love you. मी तुझ्याशी वाईट वागतोय कळतंय मला, पण मी खूप घाबरलोय आनंदी. प्लीज मला माफ कर. प्लीज. रोजचा दिवस नारायणी कशी काढतीये मी बघते ना माझ्या डोळ्यांनी. मलाही खूप त्रास होतोय. पण मग मच्छिंद्र भाऊजींच्या कानावर कधी घालणार तुम्ही समद? आत्ता चालले होते मी त्यांच्या. ललिता बोल, एवढ्या सकाळी सकाळी का फोन केला होतास? अव अक्का, मी आता लई वैतागले बघा. अवो या नारायणीला या घरात आणणं माग सगळ्यात मोठा अडसर असेल ना, तर आमचे हे आहेत. का बाई, आता काय झालं? अवो ते सारखे नारायणीला या घरात नको, नारायणी या घरात नको असंच बोलत असतात बघा. अक्का, चुकून हा माणूस आपल्या माग उभा असताना तर त्या आनंदीला या घरातच काय, या गावातनं पण हाकललं असतं बघा. आता काय करायचं मला समजत नाही. बघते मी करते काहीतरी. आता तुम्ही काही चमत्कार केला ना तरच काहीतरी होईल. मी आता हात टेकलेत या माणसा पुढं. हे बघ, एकदा हा सगळा प्रकार यांच्या कानावर घातला ना की आपली पुष्कळ अशी काळजी मिटेल. अक्का, आता पहिल्यासारखे हे तुम्हाला घाबरणारे नाही राहिले. जे करतील त्याच्यात त्यांना यश मिळतंय ना. मला कळतंय हे सगळं ललिता. मी म्हंटल ना, मी करीन काहीतरी. काय बी करा, पण ही सून मला या घरात नको. मला नारायणी पाहिजे या घरात. तिला माझ्या घरी बसवून ठेवणं मला आवडतंय का? रोजचा दिवस नारायणी कशी काढतीये मी बघते ना माझ्या डोळ्यांनी. मलाही खूप त्रास होतोय का. पण मग मच्छिंद्र भाऊजींच्या कानावर कधी घालणार तुम्ही समद? आत्ता चालले होते मी त्यांच्याकडे, तितक्यात तुझा फोन आला. मला उशीर होतोय, हे चहाची वाट बघत असतील. हा फोन ठेव, मी निघते. जावा बाई, जावा लवकर. आणि जमलं तर ह्यांना पण चांगलीच अद्दल घडवा. लई पुढं पुढं करतात त्या आनंदीच्या. काडीची बी किंमत राहिली नाही मला माझ्याच घरात. आणि ह्या सगळ्या गोष्टीला फक्त माझा नवराच जबाबदार आहे. पिंजरा